झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढच्या बातमीकडे, भाविकांचे श्रद्धास्थान असलेली राजापूरची गंगा बुधवारी संध्याकाळी प्रकट झाली आहे। मात्र हा दैवी चमत्कार आहे की भूगर्भातल्या हालचालींचा परिणाम आहे या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय। प्रथेप्रमाणे दर 3 वर्षांनी गंगेचं आगमन होतं, मात्र गेल्या काही वर्षातल्या अनुभवानुसार भूकंपानंतर लगेचच काही काळात गंगेचं आगमन होताना दिसतंय। कालही इंडोनेशियात झालेल्या भूकंपानंतर राजापुरात लगेचच गंगेचं आगमन झालंय। या दोन्ही बाबींचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा अभ्यास करण्याची गरज आता व्यक्त करण्यात येते। झी 24 तास एक पाऊल पुढे।